झाली का नाही तुझी साडी नेसून? हां बाय झाली झाली. आवा पर आपण चौपाटीवर जायचं तिथं आपण दोघं असणार. आपण जुहूला जायचंय पण चौपाटीवर जायचं नाहीये. जाऊया की माझी लय इच्छा आहे चौपाटी बघायची पण तुम्ही कधी नेतच नाही. तुझी बडबड बंद करशील का? आवा पर आपण जायचं आहे कुठं? आपण सूर्यकांतकडे जायचंय. सूर्यकांत? हा हा म्हणजे आपल्या लग्नात आले होते तुमचे वकील मैत्र त्यांच्याकडे? हो. कशी दिसते मी? बोहारणी सारखी दिसतेस. ही साडी तुला कुणी नेसायला सांगितली होती? तुझं काय डोकं आहे की खोकं? मुंबईला असली साडी कुणीही नेसत नाही. या मम्म्याचा रंगच न्यारा आहे पर मला लय आवडते लुगडं. पण मला आवडत नाही. अहो पर सासूबाईंचं हे लुगडं आहे. त्यांचा आशीर्वाद म्हणून मामासाहेबांनी मला हे दिलं. मी लुगडं नेसून त्यांच्या पाया पडायला गेले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि आणि गळा गळा त्यांच्या डोळ्यातून पाणी वाया लागलं. काय वहिनी? या 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 या. पार्टनर कुठे? आहे ना. ए अगं ये ना. मागे मागे काय होतंय? या या या. जाऊबाई या. जाऊबाई काय झालं? अगं मी अजून म्हातारी झाले नाही नमस्कार करून घ्यायला. नाही म्हणजे हे तुमचं मत झालं. सूर्यकांतला विचारायला हवं. का असला चा होतो ग? सने बाहेर ये. लक्ष्मीनारायणाचा जोडा आलाय. वय हा जोडा आम्हालाच ना. चपखल बसत असेल तर घ्या. बाय द वे आपले यजमान कुठं आहेत? पर्यटन केंद्रात. अहो म्हणजे बाथरूम मध्ये. सनी लवकर ये बाहेर बघ. कर्नल हैबतराव मोहित त्यांच्या सुनबाई आले. अहो सनी जाऊबाईचा नोकर आहे काय? मूर्ख तिचा नवरा आहे तो. गो बया या मम्मीत नाती असतात येगळी आणि माणसं वागतात येगळी. तू जरा कमी बोलशील का? अहो ती फुलं तोडू का? लई वाढ आहेत बघा. या 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 कर्नल हैबतरावांचे सुपुत्र या या. हॅलो सूर्यकांत. वा 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 वा. बरेच वर्षात मुंबईत पुरुषापुढे वाकणारी स्त्री काय पाहिली नव्हती बुवा. पण कळला बरं का? अहो भाऊजी मामासाहेब म्हणले तुम्ही थोरल्या लेकासारखं हायचा त्यासनी आणि जाऊबाई थोरल्या सुनेसारखं नाही का वो? पण जाऊबाई लग्नाला आले नाही मामासाहेबांनी लई वाईट वाटलं बघा. हे बघ तू आज जा आणि हे तिला सांग. असं काय मग तुमचा हनीमून कसा काय झाला? सुरूच कुठे झाला म्हणजे? जाऊबाई जाऊबाई काय ग मी करू का मदत स्वयंपाकाला? छे कशाला ते मी फक्त चहास्ता करते. आणि हे बघ या मुंबईत सगळं काही विकत मिळतं. कशाला हवी ती दगदग? अहो पण आपल्या माणसाला काय पाहिजे ते आपणच नको का करून घालाया? शी आम्ही नाही असला गांधळपणा करत. अग महिला मंडळाचं कन्व्हेन्शन, हरे रामचं गॅदरिंग, शिवाय रात्रीच्या पार्ट्या, एवढ्या सगळ्यातून कुठे पुसत मिळते स्वयंपाकाला? रुक्मिणी काय ताई? इकडे ये पाहुण्यांना बाहेर घेऊन जा आणि आपला बंगला आणि बगीचा दाखव. वय वय. आणि हे सगळं असं झालं बघ. अरे काय चालवलंस तू? हे नाही मज्जा येते. तुम्ही भी बसा या या. आधी झोपाळा थांब भाऊ. कुठे कसं वागायचं याची काय अक्कल? अव मी नित अव मी नित झोपाळ्यावर तर बसली. ही काय झोका घेण्याची पद्धत झाली?
हा गावातला झाडाला बांधलेला झोपाळा नाहीये, मुंबईतला झोपाळा नाजूक सोका घ्यावा लागतो। तुमच्या नाजूकपणाचं मला लई वैताग आलाय, तुमच्या या मुंबईत समजत नाजूक, बोलणं नाजूक, चालणं नाजूक, हसणं नाजूक, बसणं नाजूक। मुंबईत राहायचं असेल तर मुंबईच्या पद्धतीनेच राहायला पाहिजे। तुला काही वाटत नसेल पण लोक मला हसतायत, अडाणीपणा असला तरी तो दाखवायचा नसतो। चलात, चल मुकटनात आत हो। माझं ध्येय भाकरीवाणीच आहे, नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी। आणि नशिबी असला नवरा, दोन दिवसात येतो म्हणून गेला, आज 8 दिवस झालं, कुठे लपट केलं असेल कोणास ठावं। आलं वाटत चार गाव चौकीर डपून। ध्रुपदा बोंबल तरी बघणार नाही। मी कोणाला विचारतोय? फुकणीला। आता नवरा वेळा दमून भागून घरी आला तर काय? धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी। तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी। अरे यायला आता तरी बघशील माझ्यासाठी? काय म्हशीसाठी? एवढ्याला काय होतंय? हे बघ बया। आणि हे बघ माझे देवा, त्या पिशवीत काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना। या पिशवीत, या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे, म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे। पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे, बरं काय? मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून। तर कशा पाय भेट दिली? काय म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला। बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं, म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत माते, म्हणजे सरकारच, म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असलच। आय आय हाय नवा, मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षाने निवडणुका घेतो त्या काय खऱ्या नव महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल। कस सांगन सांगन सरकारला सांगन तुझी आयडिया। खरं सांगू कारभारी? आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं। असं नाही तर मला वाटायचं तुम्ही नगर लुडबुड करताय। आता तुला पटलं ना? लय हुशार आहेस, माता मला भाकरी खायला देणार? लय भूका लागली कारभारी, आज तुम्ही म्हणाल तसं करते, पण अगोदर हात पाय धुणे, म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते। आता चाललो हात पाय धुवाय कारभारी। मला तुमचं लई अभिमान वाटते हात पाय धुणार म्हणून। तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।